इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील खेळाडूंचा लिलाव नेहमीच खूप रोमांचक असतो। जगभरातील क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या नजरा या ऑक्शनवरच टिकलेल्या असतात। कोणत्या खेळाडूला काय किंमत मिळाली हे प्रत्येकाला पाहायचे असते। IPLच्या पुढील हंगामापूर्वीच मोठा लिलाव होणार आहे। खेळाडूंचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगलुरू येथे होणार आहे। यामध्ये 8 संघांमध्ये कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंचा समावेश नसेल, तसेच 2 नवीन संघांनी समावेश केलेल्या खेळाडूंचाही ह्या लिलावात समावेश होणार नाही। याशिवाय सर्व खेळाडूंचा लिलाव होणार आहे। IPLचा हा शेवटचा लिलाव आहे। तर मित्रांनो, ह्या IPL लिलावापूर्वीच जाणून घ्या IPL ऑप्शनबद्दल आणि IPL 2022 साठी खेळाडूंचा लिलाव कधी आणि कुठे होईल या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, IPL 2022 मध्ये खेळाडूंच्या लिलावासाठी एकूण 1214 खेळाडूंनी स्वतः साइनअप केले होते। यामध्ये 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडू होते। तसेच एकूण 590 खेळाडूंना बोलीसाठी बोलवण्यात येणार आहे। यामध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत। यावेळी अहमदाबाद आणि लखनौच्या 2 नवीन फ्रँचायझीज IPLमध्ये सामील झाल्या आहेत। 2022च्या हंगामात खेळाडूंसाठी सर्वाधिक बेस प्राईस किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे। या खेळाडूंची बोली 2 कोटी भारतीय रुपयांपासून सुरू होईल आणि ह्या श्रेणीत एकूण 17 भारतीय आणि 31 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांची बेस प्राईस 2 कोटी रुपये इतकी आहे। तसेच 2 कोटींच्या मूळ किंमतीव्यतिरिक्त 1.5 कोटी रुपयांची बेस प्राईस श्रेणीसुद्धा आहे। ह्यात एकूण 20 खेळाडूंचा समावेश आहे आणि 1 कोटी रुपयांच्या बेस प्राईस श्रेणीत 34 खेळाडू आहेत। या व्यतिरिक्त अन्य बेस प्राईस कॅटेगरीसुद्धा आहेत। प्रत्येक संघांचे एकूण बजेट 90 कोटी रुपये इतके आहे। संघांना 4 खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी म्हणजेच रिटेन करण्यासाठी संघाच्या बजेटमधून 42 कोटी रुपये कापले जातात। जर 3 खेळाडूंना रिटेन करायचे असेल तर 33 कोटी रुपये कापले जातात। तसेच 2 खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 24 कोटी रुपये आणि 1 खेळाडूला रिटेन करण्यासाठी 14 कोटी रुपये संघाच्या बजेटमधून कापले जातात आणि अनकॅप्ड खेळाडूला रिटेन करण्यासाठी 4 कोटी रुपये कापले जातात। प्रत्येक संघ जास्तीत जास्त 4 खेळाडू राखू शकतात। उदाहरणार्थ 3 भारतीय, 2 परदेशी आणि जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड भारतीय खेळाडू संघ रिटेन करू शकतात। नवीन संघ 3 खेळाडूपर्यंत निवडू शकतात, जसे की 2 भारतीय, 1 विदेशी आणि 1 जास्तीत जास्त अनकॅप्ड भारतीय। पण रिटेन्शन पिक पूर्ण झाल्यावर जर कोणत्याही संघाने खेळाडूला रिटेन्शन स्लॅबपेक्षा जास्त पैसे दिले तर त्या संघाच्या बजेटमधून जास्तीचे उर्वरित पैसे कापले जातात। आता हेच बघा ना, दिल्ली कॅपिटल्सकडे आता 47.5 कोटी रुपये आहेत, तर त्यांनी केवळ 3 खेळाडू रिटेन केले आहेत। याचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या 4थ्या पसंतीच्या खेळाडूला 6.5 कोटी रुपये दिले, जे की BCCIने निश्चित केलेल्या 6 कोटी रुपयांपेक्षा ही जास्त किंमत आहे। लखनौ आणि अहमदाबाद या 2 नवीन संघांनी लिलावापूर्वीच काही खेळाडूंचा आपल्या संघात समावेश केला आहे, जसे की लखनौने KL राहुल, मार्कस टॉयनस आणि रवी बिश्नोई यांना आपल्या संघात घेतले, तर अहमदाबादने हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांना लिलावापूर्वीच संघात घेतले आहे। चेन्नई सुपर किंग्सने 4 खेळाडूंना रिटेन केले आहे, त्यासाठी त्यांनी 42 कोटी खर्च केले। चेन्नई सुपर किंग्सकडे आता शिल्लक 48 कोटी रुपये आहेत। चेन्नई सुपर किंग्सने रिटर्न केलेले खेळाडू रवींद्र जडेजा 16 कोटी, महेंद्रसिंग धोनी 12 कोटी, मोईन अली 8 कोटी आणि ऋतुराज गायकवाड 6 कोटी। मुंबई इंडियन्सने सुद्धा 4 खेळाडूंना रिटर्न केले आहे, त्यासाठी त्यांनी 42 कोटी खर्च केले। मुंबई इंडियन्सकडे आता शिल्लक 48 कोटी रुपये आहेत। मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले खेळाडू रोहित शर्मा 16 कोटी, जसप्रीत बुमरा 12 कोटी, सूर्यकुमार यादव 8 कोटी आणि कॅरन पोलार्ड 6 कोटी। कोलकाता नाईट रायडर्सने सुद्धा 4 खेळाडूंना रिटेन केले आहे, त्यासाठी त्यांनी 42 कोटी खर्च केले आहे। कोलकाता नाईट रायडर्सकडे आता शिल्लक 48 कोटी रुपये आहेत। कोलकात्याने रिटेन केलेले खेळाडू आंद्रे रसेल 12 कोटी, वरुण चक्रवर्ती 8 कोटी, व्यंकटेश अय्यर 8 कोटी आणि सुनील नारायणे 6 कोटी। RCBने 3 खेळाडूंना रिटेन केले आहे, त्यासाठी त्यांनी 33 कोटी खर्च केले। RCBकडे आता शिल्लक 57 कोटी रुपये आहेत। RCBने रिटेन केलेले खेळाडू
विराट कोहली 15 कोटी, ग्लेन मॅक्सवेल 11 कोटी आणि मोहम्मद सिराज 7 कोटी. पंजाब किंग्सने 2 खेळाडूंना रिटेन केले आहे, त्यासाठी त्यांनी 18 कोटी खर्च केले. पंजाब किंग्सकडे आता शिल्लक 72 कोटी रुपये आहेत. पंजाब किंग्सने रिटेन केलेले खेळाडू मयंक अग्रवाल 14 कोटी, हर्षदीप सिंग 4 कोटी. दिल्ली कॅपिटल्स यांनी 4 खेळाडूंना रिटेन केले आहे, त्यासाठी त्यांनी 42.5 कोटी खर्च केले. दिल्ली कॅपिटल्सकडे आता शिल्लक 47.5 कोटी रुपये आहेत. दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेले खेळाडू ऋषभ पंत 16 कोटी, अक्षर पटेल 9 कोटी, पृथ्वी शॉ 7.5 कोटी आणि अँड्रिज नॉटरजे 6.5 कोटी. राजस्थान रॉयल्स यांनी 3 खेळाडूंना रिटेन केले आहे, त्यासाठी त्यांनी 28 कोटी खर्च केले. राजस्थान रॉयल्सकडे आता शिल्लक 62 कोटी रुपये आहेत. राजस्थान रॉयल्सने रिटेन केलेले खेळाडू संजू सॅमसन 14 कोटी, जोस बटलर 10 कोटी आणि यशस्वी जयस्वाल 4 कोटी. सनराईज हैदराबादने 3 खेळाडूंना रिटेन केले आहे, त्यासाठी त्यांनी 22 कोटी खर्च केले. सनराईज हैदराबादकडे आता शिल्लक 68 कोटी रुपये आहेत. सनराईज हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू केन विलियमसन 14 कोटी, अब्दुल समद 4 कोटी आणि उमरान मलिक 4 कोटी. तसेच मित्रांनो, एका संघात जास्तीत जास्त 25 खेळाडूच असू शकतात आणि 2022 ह्या लिलाव प्रक्रियेत संघांना राईट टू मॅच म्हणजेच RTM कार्ड वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. या ऑप्शनमध्ये 590 खेळाडूंपैकी 228 कॅप तसेच 355 अनकॅप आणि 7 खेळाडू सहयोगी देशांचे आहेत. तर मित्रांनो, ही आहे IPL ऑप्शनबद्दल काही रंजक माहिती आणि नियम. तुम्ही यंदाच्या IPL सीझनसाठी उत्सुक आहात का? तुमची कोणती टीम फेवरेट आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.